Pita Putra Pavitra Atma yang canawe. Amin. Haleluya. Haleluya. Maja priya bandhuno, bhagino, lehan lekrano. Ani maja priya fadrano, sistrano. Aaj Bharat deshacha je amrut mahotsav भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा जी आहे त्या निमित्ताने आम्हाला आसन तर्फे मी तुम्हा सर्वांना अभिनंदन देतो हालेलुया प्रेज द लॉर्ड भारत देशाचा स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी जे कोणी कष्ट केला त्या सगळ्यांचा आपण आठवण करूया आणि आजच्या या महान दिवशी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू हालेलुया आपल्या भारत देशाला आपण सर्व समस्त परमेश्वराच्या पवित्र हातामध्ये समर्पण करूया म्हणजे भारत देशाचा जे काही संविधान आहे त्यातील सर्व गोष्टी भारत देशामध्ये सगळ्या नागरिकांना हक्क म्हणून मिळू दे आणि भारत देश पूर्ण जगामध्ये उंच अशा ठिकाणी कायमचा राहू दे हालेलुया प्रियानो त्यासोबत आपल्याला आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आपल्यासाठी आपल्या आई स्वर्गीय राणी माता मरिया यांना स्वर्गाने जे स्वीकार केलं हालेलुया हालेलुया तिचा स्वर्गारोहणाचा आज विशेष प्रकारचा आठवण करणारा दिवस आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो या संदर्भामध्ये आपल्या आई माता मरिया बरोबर थोडी वेळ आपण विचार करू हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रियानो तुम्ही माता मरियाच्या संबंधामध्ये भरपूर नाव ऐकलेलं आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया रोसा मिस्टिकिया म्हणून ऐकलेले तुमच्यामध्ये अनेक लोक असेल आणि या रोसा मिस्टिकियाचा जे रहस्य आहे ते देवानी पेरिना गिल्ली नावाचा एका व्यक्तीला समजावून दिले ती एक नर्स बाई होती हालेलुया एक साधी व्यक्ती हालेलुया परमेश्वर तिला निवडले आणि तिला स्वर्गीय अनुभव दिला हालेलुया हे जे माता मरिया तुम्हाला दिसत आहे ह्या माता मरिया फातिमा माता मरिया नावाने समजलं जात आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड फातिमा मध्ये प्रकट झालेली ही आई तिच्या कडेचे कपडे आहे हे तुम्ही पाहत आहे हे पांढर शुभ्र आहे हालेलुया पेरिना गेली यांना एकदा माता मरिया प्रकट होतोय प्रकट झाली तेव्हा तिने येता येता दोन लहान मुलं एक मुलगा आणि एक मुलगी दोघे जण एक या बाजूला कपडे पकडून दुसरा त्या बाजूला कपडे असे पकडून बरोबर आले हालेलुया मग तेव्हा पेरिना गेली याने माता मरियाला विचारलं हे दोन कोण हालेलुया तेव्हा लगेच सांगितलं माता मरियाने फातिमा मध्ये प्रकट झालेली जेव्हा मी प्रकट झाली होती तिकडे तेव्हा हे दे व ही जे दोन मुलं तिकडे होते प्रेज द लॉर्ड हालेलुया लुसी त्यांचा सोबत हालेलुया म्हणजे फ्रान्सिस आणि जेसिंदा दोघे मरण पावले हालेलुया ख्रिस्त मंडळी यांना संतपणा वगैरे दिले ते खूप उशिरा हालेलुया तरी ते लोक स्वर्गामध्ये पोहोचले लगेच आत्मा जिंकण्याच्या कामासाठी जगामध्ये भूदलामध्ये कार्य करायला उतरून आले हालेलुया प्रेज द लॉर्ड या काळामध्ये जे लहान मुलं आपल्या गावामध्ये आपल्या कुटुंबामध्ये वगैरे मरण पावत आहे हालेलुया आपण जाणायचं प्रार्थनापूर्वक माता मरियाच्या सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं स्वर्गीय सौभाग्यामध्ये आहे हालेलुया ते त्यांच्या मरणानंतर ते लगेच माता मरियाच्या सोबत प्रभूच्या कार्य करण्यासाठी देवदूतांच्या प्रमाणे निघता येते
Haleluya. Ini amanatnya gosta ya priyano. Haleluya. Praise the Lord. Aja sarwa jaga mata mariyada adar detai. Ani aja apun sarwa loka mata mariya sob dewaca gauryo karuya. Haleluya. Ani surga madhye aplisa plesa di ji aya ya aila apun naman karu vandan karu. Haleluya. Priyano तिला नमन करायला जात आहे तेव्हा आपण तिला जे पहिले सुरुवातीपासून जे नमन आले त्याचा पण थोडा विचार करण्यासारखा आहे आपल्याला माहिती आहे गब्रिएल देवदूताने तिच्या समोर नमन केलं प्रकट झाली आणि नमन झाले हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो त्या नंतर मत्तयचं सुवर्तमानामध्ये आपण एक सुंदर वाक्य पाहतो दुसरा अध्यायामध्ये 11 वचन आता आपण ऐकूया आणि आपण हृदयामध्ये हे वचन कोरून ठेवूया नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्याने पाहिला व पाया पडून त्याने त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने उद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली हालेलुया प्रेज द लॉर्ड परमेश्वराने निवडलेले लेकर प्रेज द लॉर्ड माता मरिया सोडून बाले स्वाहे हालेलुया तिला भेटले आणि तिच्या पुत्राजवळ त्याने किंमतवान आदरयुक्त वस्तु भेट वस्तु म्हणून दिली हालेलुया हालेलुया आपण जीवनामध्ये देवाची इच्छा आहे आपण आईला आईचा पुत्र प्रभू येशूला नमन करू प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि आईचा सन्मान जिथे आहे ते येशूचे सन्मान आहे हालेलुया प्रियानो आज आई आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना नक्की करत आहे त्या अनुभव आपण स्वीकार करूया हालेलुया आणि आपण हात जोडून पवित्र आशीर्वाद आता स्वीकार करूया प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वसमर्थ परमेश्वर अनेक लोकांचा पायाचा हाड मांस या भागामध्ये संबंधातील भरपूर आजारपणा दुखणे यातून अनेकांना मुक्ती देत आहे गुडघ्याच्या भागातील त्रासातून अनेकांना परमेश्वर मोकळा करत आहे मानेच्या भागातील तक्रार अनेकांचा प्रभू दूर करत आहे आशा नाही अशा स्थितीतील अनेक पेशींना परमेश्वर आज बरे करत आहे पायाच्या अगदी वरच्या भागामध्ये असलेल्या काही त्वचेचा आजार आणि इतर आजार परमेश्वर दूर करून देत आहे अनेक प्रकारच्या कष्टातून दिवस काढणाऱ्या अनेक लोकांना प्रभू वाचवत आहे मानसिक क्लेशातून जाणाऱ्या लोकांना यशस्वी सुटका देत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन प्रिय बंधू भगिनींनो जसे काल मी तुम्हाला सूचना दिली होती परत एकदा आठवण करून देतो आमला आश्रमध्ये जरी सुट्टीचा दिवस आहे तरी या दिवसांमध्ये पब्लिकसाठी प्रार्थना नाही आणि तुम्ही करत आहे त्या सहकार्यासाठी आभार मानतो हालेलुया पुढे प्रार्थना कधी चालू होणार आहे या गोष्टी यूट्यूब मध्ये आम्ही तुम्हाला कळवू सर्वसमर्थ परमेश्वर तुमचा ठाई रहून तुम्हाला आशीर्वाद देवो आमेन